कळंबोली सेक्टर 20 येथे वायब्रंट पासपोर्ट्स आणि हॉलिडेज हे पासपोर्ट सेवा संबंधित कार्यालय नव्याने सुरू करण्यात आलं आहे. या कार्यालयाचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. श्रद्धा देशमुख यांनी वायब्रंट पासपोर्ट्स आणि हॉलिडेज हे कार्यालय सुरू केलं आहे. याबद्दल पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी श्रद्धा देशमुख यांचं अभिनंदन करत पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत. कळंबोली सेक्टर 20 येथे वायब्रंट या पासपोर्ट्स आणि हॉलिडेज हे कार्यालय श्रद्धा देशमुख यांनी सुरू केलं आहे. या कार्यालयात ट्रॅव्हल आणि टुरिझम संबंधित देशांतर्गत पॅकेज आणि आंतरराष्ट्रीय पॅकेज, व्हिसा, तिकीट, निवास, प्रवास विमा, पासपोर्ट सहाय्य, विदेशी मुद्रा विनिमय अशा सेवा नागरिकांना मिळणार आहे. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अमर पाटील, भाजप कळंबोली मंडळ अध्यक्ष रविशेठ पाटील, गिरीश जोशी, RRWA सचिव दीपक खस्तुरी, सूर्यकांत देशमुख, सनी अर्बट, अंकुर पाटील, विश्रुत भाटनगर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. वायब्रंट पासपोर्ट अँड हॉलिडेज यांनी या इथे आज त्यांच्या ह्या ट्रॅव्हल अँड टुरिझमच्या संबंधित अशा सेवांचं कार्यालय त्यांनी या इथं चालू केलेलं आहे. आजचं युग आपण पाहिलं तर मग आजच्या युगामध्ये पर्यटनाला प्रचंड महत्त्व आलेलं आहे. त्याच्याचबरोबर सर्वजण त्यांचा धंदा असेल, नोकरी असेल या निमित्ताने त्यांना अनेक वेळा त्यांना बाहेर त्यांना ट्रॅव्हल करायला लागतं. आणि ह्यामध्येच आता एवढा वेग याच्यात आलेला आहे. म्हणजे मी आज इथे विचार करतो की 10 ते 15 दिवसामध्ये मला पुढची बाहेर देशामध्ये मला पटकन मला जाऊन यायचं मी विचार करतोय. तर मग लगेचच्या लगेच या गोष्टी सर्व काही ऑर्गनाईज करणं आणि त्याचबरोबर मग समजा मी कोणी नोकरी करतोय, कोण उद्योगधंदा करतोय आणि त्याला अचानक त्याला बाहेरच्या ठिकाणी जाऊन त्याला तिथे जायचं पण आहे, सर्व तिथल्या गोष्टी मॅनेजमेंट करायच्या आहेत, तिथे काय काय करायचं ते पण ठरवायचं आहे आणि त्यांच्या बरोबरीनेच त्यांना मग समजा हे सर्व तिकीट्स असतील, तिथला प्लॅनिंग असेल, हे सर्व सुद्धा त्यांना त्याचं नियोजन करायचं आहे. आणि हे सर्व काही एकाच वेळेला नियोजित होणं हे शक्य नसतं. त्याच्याचबरोबर आपण पाहतो की कशाप्रकारे किंगफिशरच्या फ्लाईट्सबद्दल ज्या दुर्दैवी घटना घडल्या किंवा गो एअरबद्दल काही दुर्दैवी घटना घडल्या आणि किंवा जेट एअरवेजबद्दल ज्या प्रकारे दुर्दैवी घटना घडल्या किंवा अनेक हॉटेल चेन्स असतात त्यांचं नुकसान होत असतं. अनेक वेळेला नवीन नवीन योजना आलेल्या आहेत म्हणजे फायदेशीर गोष्टी आहेत आणि त्याच्याबद्दल मात्र सांगता माहिती नसते आणि त्याच्यामुळे इथे मोठ्या फायद्यापासून आपण वंचित राहतोच. कित्येक वेळा नुकसान होतं आणि जर ट्रॅव्हल एजन्सी जर आपल्या पाठीशी असेल, जर आपल्याला नियोजन करून देण्यासाठी येथे उपलब्ध असेल तर नक्कीच या गोष्टीचा उपयोग होऊ शकतो, फायदा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. आणि त्यासाठी या इथे एक चांगल्या प्रकारच्या एजन्सीची ही आवश्यकता असते. आणि मला नक्कीच मला या इथे मला भरोसा आहे की गौरी श्रद्धा संग्राम देशमुख देशमुख मॅडम, त्याचबरोबर संग्रामजी आणि त्यांचे सर्व सहकारी हे खंबीरपणाने या इथं ही एजन्सी चांगल्या प्रकारे चालवतीलच. श्रद्धा मॅडमसुद्धा या इथे चांगल्या प्रकारच्या सेवा या इथे सर्वांना देतील आणि ज्याच्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना फायदा हा त्यांना होईलच आणि त्याचबरोबर नुकसानही मोठ्या प्रमाणामध्ये टाळता येईल आणि त्याच्यामुळे त्यांचा प्रवास, त्यांचा पूर्ण जो काही त्यांचा तो ट्रॅव्हल टाईम असेल त्याच्यामध्ये त्यांना त्यांचा जो प्लॅन आहे त्याच्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदाच होईल अशी मला या इथं मला विश्वास वाटतो. मी या निमित्ताने वायब्रंट पासपोर्ट अँड हॉलिडेज यांना मी इथे शुभेच्छा देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.